विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज परत एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राज भटनी या यूट्यूब चॅनल मध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन एग्जामिनेशन सुरू झालेले आहेत। येत्या काही दिवसांमध्ये बॉटनी पीएससी थर्ड इयर 6व्या सेमिस्टरचा मायक्रोबायोलॉजी अँड डिसीज मॅनेजमेंट पेपर नंबर 20वा हा आहे। मला वाटतं 22 का 23 तारखेला आहे। या अगोदर सुद्धा मी जेनेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी या पेपरचे एमसीक्यू म्हणजेच क्वेश्चन बँक बनवलेली आहे, ती आपण पाहिली असणारच आहे। नसेल पाहिली ती कृपया ह्या चॅनलवरती क्वेश्चन बँक उपलब्ध आहे, अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन बँक आहेत। प्रोबेबिलिटी आहे की या क्वेश्चन बँकमधून काही प्रश्न येऊही शकतात असा एक अंदाज। तर आजचं हे व्हिडिओ लेक्चर क्वेश्चन बँक बीएससी थर्ड इयर सेमिस्टर 6 च्या पेपरचं नाव आहे मायक्रोबायोलॉजी अँड डिसीज मॅनेजमेंट पेपर नंबर 20वा। मी डॉक्टर राजेंद्र काकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज भटनी या यूट्यूब चॅनल मध्ये। चला तर मग मित्रांनो सुरू करूया क्वेश्चन बँक। सिलेबस प्रमाणे मी पॉइंट घेतलेले आणि त्या पॉइंटवर आधारित एमसीक्यूज बनवलेले आहेत। मायक्रोस्कोपी हा जो सिलेबस मधला पॉइंट आहे त्यावर पहिले एमसीक्यू आहे, अ लाईट मायक्रोस्कोप इज ऑल्सो रेफर टू ॲज। लाईट मायक्रोस्कोपला दुसरं नाव काय? दुसरं नाव आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप। विद्यार्थी मित्रांनो कृपया स्लाईड ह्या किंवा व्हिडिओ हा स्किप करू नका, कारण प्रत्येक एमसीक्यूचे एक्सप्लेनेशन सांगणार आहे हेच बरोबर काय आहे। ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी त्या एमसीक्यूचं उत्तर ते काय आहे हे एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे कृपया व्हिडिओ हा पूर्ण पाहावा। व्हिडिओ हा स्किप करू नका किंवा पुढे पळवू नका, हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर दुसरं आहे एमसीक्यू, विच पार्ट ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप हेल्प इन गॅदरिंग अँड फोकसिंग द लाईट रेस ऑन द स्पेसिमेन टू बी व्ह्यूड। कंपाऊंड मायक्रोस्कोपचा कुठला पार्ट आहे की जो सूर्य किंवा जे काही लाईट आहे तो एकत्र गोळा करतो आणि फोकस करतो कशावर? ऑब्जेक्टवर। तर तो आहे कंडेन्सर लेन्स। तर हे कंपाऊंड मायक्रोस्कोप कंडेन्सर लेन्स, आय पीस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, मॅग्निफाईंग लेन्स कुठे आहे हे पुढच्या स्लाईड मध्ये मी फिगर ठेवलेली आहे मुद्दा, म्हणून ते आपण डिस्कस करणार आहोत। पुढचा एमसीक्यू आहे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इज मोस्ट ऑफन यूज टू रिव्हील। स्कॅनिंग इलेक्ट्रॉन SEM, सेम अँड टेम तुम्ही ऐकलं असणारच आहे। तर दॅट इज यूज बोथ फॉर सर्फेस अँड इंडस्ट्रियल स्ट्रक्चर सायमल्टेनियसली। सर्फेस अँड इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे बाय द यूज ऑफ स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी वन कॅन सी थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर। हा कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा आपला जो लॅबमध्ये जो मायक्रोस्कोप असतो ते मायक्रोस्कोपचं या ठिकाणी मी मुद्दामून फिगर ठेवलेली आहे। बघा, ज्या ठिकाणून आपण एखादा सेक्शन पाहतो आपल्या डोळ्याने त्याला म्हणतात हा आयपीस, आयपीस लेन्स असतो या ठिकाणी, मॅग्निफाईज द इमेज, इथून इमेज मॅग्निफिकेशनला ऍक्च्युली सुरुवात होते। त्यानंतर कोर्स ॲडजस्टमेंट, ही मोठी कोर्स म्हणजे एकदम मोठा असलेला नॉब असतो मायक्रोस्कोपवर त्याला म्हणतात कोर्स। आणि एकदा का आपला सेक्शन फोकस झाला, फोकस झाल्यानंतर फाईन ॲडजस्टमेंट आपल्याला वापरावं लागते, त्यावर आपल्याला सेक्शन हा अधिक हा स्लाईडवर ठेवलेला या ठिकाणचा सेक्शन आहे। तर या फाईन ॲडजस्टमेंटला आपल्याला अधिक क्लिअर, मोर वी कॅन सी द मोर क्लॅरिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट दॅट वी हॅव केप्ट ऑन दिस स्लाईड। त्याच्यानंतर आहे क्लिप, म्हणजे स्लाईडला होल्ड करण्यासाठी या ठिकाणी क्लिप असतात, स्लाईड या स्टेजवर ठेवलेली असते, ठीक आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी स्टेज हाईट ॲडजस्टमेंट, म्हणजे स्टेज हे खालीवरही करता येतं, हे स्टेज वर सुद्धा करता येते, खाली वर सुद्धा करता येतं बाय द यूज ऑफ द स्टेज हाईट ॲडजस्टमेंट नॉब। त्यानंतर बघा मिरर ऑर लाईट सोर्स, म्हणजे जेव्हा दिवस असेल तेव्हाच हा मायक्रोस्कोप आपण यूज करू शकतो, ऍट द डे टाइम दॅट मिरर दॅट मिरर ऑब्झर्व द सन रेज अँड फोकस टुवर्ड दिस कंडेन्सर। म्हणजे कंडेन्सर काय करतं, दॅट कंडेन्सर अकुमलेट्स ऑर गॅदर ऑल द रेज कमिंग फ्रॉम दिस मिरर and pass through this and pass to the section that we have kept on this slide. And या स्लाईडवर जो काही सेक्शन ठेवलेला आहे, मिरर काय करतं, सगळे जे काही रेज आहे सूर्यकिरण ते ऍब्झॉर्ब करतं आणि या कंडेन्सरकडे फेकतं। कंडेन्सर काय करतं, सगळे किरण गोळा करून एक कॉमन एक किरण कशावर फेकतं, कॉमन रेज कशावर फेकतं, या ऑब्जेक्टवर, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट हा स्लाईडवर ठेवलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर डायफ्रॅग्राम, या ठिकाणचा नॉब असतो डायफ्राम, डायफ्राम दॅट ॲडजस्ट द इंटेन्सिटी ऑफ लाईट, लाईटची जी तीव्रता कमी किंवा जास्त करता येते।
समजा एखादा इंटरनल स्ट्रक्चर असेल एखाद्या प्लांटचं, आपण सेक्शन घेतला असेल तर कदाचित आपल्याला कमी लाईट मध्ये तो सेक्शन अधिक क्लिअर दिसू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ते लाईट इंटेन्सिटी ऍडजस्ट करावी लागते अँड दॅट वी कॅन ऍडजस्ट बाय द यूज ऑफ द डायफ्रॅगम लेव्हर. त्यानंतर स्टेज आपल्याला माहिती आहे, स्लाइड यावर ठेवले. ऑब्जेक्टिव्ह लेन्स खूप महत्वाचं आहे. बघा मी हे जे काही एक्सप्लेनेशन करत आहे यावर सुद्धा एमसीक्यू असू शकतात, त्यामुळे हे एक्सप्लेनेशन अत्यंत काळजीपूर्वक ऐका. ऑब्जेक्टिव्ह लेन्स, याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय म्हणायचं, कारण हे ऑब्जेक्टच्या जी ऑब्जेक्ट आपण जी वस्तू आपण या स्लाईडवर ठेवलेली आहे हे ऑब्जेक्ट काय करतं डायरेक्टली त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं, म्हणून याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्स 10x असतं, 40 असतं, 100x असतं. ओके, त्यानंतर नोज पीस, हे जे काय रिव्हॉल्विंग असतं हे आपण याला फिरू शकतो. समजा एखाद्या सेक्शन 10x वर आपण फोकस केला की हे या रिव्हॉल्विंग नोज पीसनं काय करायचं, रिव्हॉल्विंग नोज पीस असं फिरवायचं. फिरवले की हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह त्या जे काही आपण सेक्शन घेतलं त्यावर तो फोकस होतो. 10x वरून 40x वर आपण फोकस करू शकतो. वाय? बिकॉज दिस ऑब्जेक्टिव्ह लेन्स आर अटॅच टू दिस नोज पीस, दिस रिव्हॉल्विंग नोज पीस. ओके, सो दिस इज अ ब्रीफ अबाउट द मायक्रोस्कोप. त्यानंतर पुढच्या एमसीक्यूला आपण जाऊयात. इन लाईट मायक्रोस्कोप फॉलोइंग कंपोनंट फोकसेस फर्स्ट, म्हणजे लाईट मायक्रोस्कोप मधला पहिला कंपोनंट कोणता आहे जो की पहिल्यांदा फोकस होतो, दॅट इज टू आयपीस. काही मायक्रोस्कोपला दोन आयपीस असतात, काही मायक्रोस्कोपला एकच आयपीस असतो. व्हॉट वुड यू सी युझिंग अ डार्क फील्ड मायक्रोस्कोप ऑन बॅक्टेरिया दॅट ट्रान्समिट लाईट विदाउट रिफ्लेक्टिंग इट इन टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स? तर याचं करेक्ट उत्तर आहे ब्राईट बॅक्टेरिया ऑन ब्राईट बॅकग्राऊंड. पुढचं एमसीक्यू आहे, द इन्स्ट्रुमेंट दॅट प्रोड्युसेस अ ब्राईट इमेज ऑफ द स्पेसिमन अगेन्स्ट अ डार्क बॅकग्राऊंड इज कॉल्ड, त्याला म्हणायचं डार्क फील्ड मायक्रोस्कोप. असा इन्स्ट्रुमेंट दॅट प्रोड्युसेस द ब्राईट इमेज, समजा एखादा स्पेसिमन किंवा एखादा सेक्शन आपण घेतला, स्लाईडवर घेतला, स्टेजवर ठेवला, त्या स्पेसिमन कसा दिसतो आपण, त्याची इमेज कशी दिसते, ब्राईट इमेज. अँड दॅट ब्राईट इमेज हाऊ इट कॅन सी, त्याचं स्वरूप कसं असतं, अगेन्स्ट द डार्क बॅकग्राऊंड. मग ही संरचना कुठल्या मायक्रोस्कोप मध्ये असते, दॅट इज प्रेझेंट इन डार्क फील्ड मायक्रोस्कोप. ओके, नेक्स्ट, लो मॅग्निफिकेशन ऑब्जेक्टिव्ह इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे एखादा मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला आधी त्या फिगर मध्ये सांगितलेले तीन टाईपचे ऑब्जेक्टिव्ह असतात, 10x, 40x, 100x. तर जे लो मॅग्निफिकेशन असतात त्याला ते आहे 10x, आणि 100x इज अ हायएस्ट मॅग्निफिकेशन. नेक्स्ट आहे, विथ डिसेक्टिंग मायक्रोस्कोप द ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्ट मे बी मॅग्निफाईड फ्रॉम डॅडेस टाइम्स. द डिसेक्टिंग मायक्रोस्कोप म्हणजे सगळ्यात सिम्पल फॉर्म आहे मायक्रोस्कोपचं, आणि त्या डिसेक्टिंग मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन पॉवर किती असते, दॅट रेंज फ्रॉम 4 to 40, एवढी त्याची मॅग्निफिकेशन पॉवर असते. नेक्स्ट आहे, द इन्स्ट्रुमेंट दॅट प्रोड्युसेस अ ब्राईट इमेज ऑफ द स्पेसिमन अगेन्स्ट अ डार्क बॅकग्राऊंड इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणायचं डार्क फील्ड मायक्रोस्कोप. आधीच याच्यामध्ये बघितलं होतं ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप, आता यामध्ये कसं आहे ब्राईट इमेज तयार करते बट अगेन्स्ट द डार्क बॅकग्राऊंड, म्हणून त्याला म्हणायचं डार्क फील्ड मायक्रोस्कोप. नेक्स्ट आहे, विच टेक्निक इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंगल स्पोर. समजा फंगल स्पोर आपण जर स्लाईडवर घेतला तर फंगल स्पोर वी कॅन मेजर. फंगलचं मायसिलियम जो हायफा आहे दॅट हायफल थिकनेस, हायफल लेंथ दॅट वी कॅन मेजर. हे कशामुळे आपण करू शकतो, त्या आयपीसमध्ये आपल्याला ऑक्युलर मायक्रोमीटर टाकावं लागतो. एक गोल असं स्ट्रक्चर असतं, एकदम लहान असतं, मग याला म्हणतात मायक्रोमीटरी. त्या टेक्निकला काय म्हणायचं, दॅट टेक्निक इज कॉल्ड ॲज मायक्रोमीटरी. त्या गोल ऑक्युलर मायक्रोमीटरवर अशा मार्किंग असतात, जसे आपली नॉर्मल स्केल असते त्याच्यामध्ये मिलीमीटरच्या ज्या काही मार्किंग असतात, तसे ह्या ऑक्युलर मायक्रोमीटरवर अशी मार्किंग असते. सो दिस इज टेक्निक इज मायक्रोमीटरी. नेक्स्ट आहे, ग्राम स्टेनिंग अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे बघा तुमच्या सिलेबस मधला, यावर आधारित जास्तीत जास्त एमसीक्यू एक्झाम मध्ये येऊ शकतात. पहिला एमसीक्यू आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेन्स आर कॉमनली यूज इन ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग जर तुम्ही जर पाहिली असेल किंवा तुम्ही जर प्रॅक्टिकल जर केलं असेल तर ग्राम स्टेनिंग मध्ये क्रिस्टल व्हायलेट, सॅफ्रॉनी, आता या ठिकाणी डबल झालेला तोच पर्याय, पण लक्षात ठेवा क्रिस्टल व्हायलेट आणि सॅफ्रॉनिन हे मोस्ट कॉमनली यूज्ड त्या ठिकाणचे स्टेन आहेत ग्राम स्टेनिंग मध्ये. त्यानंतरचा आहे, अल्कोहोल इज यूज्ड ॲज डॅडॅश इन ग्राम स्टेनिंग.
म्हणजे ग्राम स्टेनिंग मध्ये अल्कोहोलचा नेमका रोल काय आहे, दॅट अल्कोहोल ऍक्ट ॲज अ डीकलरायझिंग एजंट. अल्कोहोल काय करतं पहिल्यांदा, आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण ते डिटेल प्रोसेस पाहणारच आहोत, त्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. एवढं लक्षात ठेवा, अल्कोहोल ऍक्ट ॲज अ डीकलरायझिंग एजंट इन अ ग्राम स्टेनिंग. नेक्स्ट आहे, इन ग्राम स्टेनिंग आयोडीन ऍक्ट ॲज, मग आयोडीनचा रोल काय आहे ग्राम स्टेनिंग मध्ये, आयोडीन ऍक्ट ॲज अ मॉर्डंट, म्हणजे आयोडीन फॉर्म द क्रिस्टल व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स, दॅट मीन्स आयोडीन ऍक्ट ॲज अ मॉर्डंट. नेक्स्ट, विच बॅक्टेरिया अपियर्स पर्पल व्हायलेट कलर आफ्टर स्टेनिंग, कोणता बॅक्टेरिया आहे दॅट अपियर ॲज अ पर्पल व्हायलेट कलर आफ्टर ग्राम स्टेनिंग, तर ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया आहेत दॅट अपियर ॲज अ पर्पल व्हायलेट कलर. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ स्टेनिंग रिएजंट इन ग्राम स्टेनिंग, म्हणजे ग्राम स्टेनिंग मध्ये आपण जे जे काही स्टेन वापरतो ते कसल्या सिक्वेन्स मध्ये, म्हणजे कोणत्या सिक्वेन्स मध्ये आपण ते वापरतो, त्याचे करेक्ट सिक्वेन्स आहे. क्रिस्टल व्हायलेट टाकतो आधी, त्याच्यानंतर आयोडीन सोल्युशन टाकतो, त्याच्यानंतर अल्कोहोल टाकतो, आणि त्याच्यानंतर सॅफ्रेनिन टाकतो. ओके, या सगळ्यांचा रोल पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचा सिक्वेन्स कसा कसा आहे आणि त्यांचा रोल काय काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे इशेरिशिया कोलाय. त्याच्यानंतर लिपोपॉलीसॅकराइड्स इज फाउंड इन सेल वॉल ऑफ, लिपोपॉलीसॅकराइड कुठल्या बॅक्टेरियामध्ये असतात, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये लिपोपॉलीसॅकराइड असतात. तर हे तुम्हाला मी सांगत होतो, हे बघा आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये आहे लिपोपॉलीसॅकराइड लेअर. ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन तर असतो, त्याच्यानंतर पेरीप्लाझ्मिक स्पेस सुद्धा असतो, पेप्टिडोग्लायकॉन लेअर सुद्धा असतो, पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये बघा पेप्टिडोग्लायकॉन लेअर हा थोडासा थिक आहे. ठीक आहे, पण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पहा पेप्टिडोग्लायकॉन लेअर हा थिन आहे. यावर सुद्धा एमसीक्यू होऊ शकतात, त्याच्यामुळं ही फिगर सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक बघा आणि मी जे सांगतो ते काळजीपूर्वक ऐका. याच्यामध्ये काय, या फिगरमध्ये पेप्टिडोग्लायकॉन लेअर निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिन आहे, पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॉन लेअर हा थिक आहे. ओके, नंबर वन. दुसरं आहे लिपोपॉलीसॅकराइड अँड प्रोटीन्स आर प्रेझेंट इन द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, पण या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये लिपोपॉलीसॅकराइड अँड प्रोटीन लेअर इज अब्सेंट. ओके, आता या ठिकाणी या प्रोसिजरकडे या. समजा एखादा आपल्याला बॅक्टेरिया दिला, तो ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे हे जर डिसाईड करायचं असेल तर हा एक्सपेरिमेंट आपल्याला करावा लागेल. पहिल्यांदा काय करतात, स्लाईडवर काय करतात, त्या बॅक्टेरियाचा वायर लुटणं, स्लाईडवर त्याचे काय करतात, त्याचा स्मिअर घेतात आणि असा फिरवतात स्लाईडवर. ओके, त्याच्यानंतर एक स्पिरिट लॅम्प पेटवण्यात येतो, स्पिरिट लॅम्पवरती स्लाईड काय करतात, अशी अशी फिरवतात त्याच्यावर. या प्रोसिजरला काय म्हणायचं, हीट फिक्सिंग. ठीक आहे, याच्यावर सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो, बॅक्टेरिया आर फिक्स्ड ऑन द स्लाईड बाय, त्याचं उत्तर काय, हीट. खाली लॅम्प चालू असतो, ठीक आहे, त्यावर अशी ही स्लाईड अशी फिरवण्यात येते, म्हणजे बॅक्टेरिया, आता हे कसे सगळे हे लिक्विड स्टेन आहे, बॅक्टेरिया जर आपण हीट फिक्स नाही केली तर ते वाहून जाऊ शकतात. ओके, म्हणून बॅक्टेरिया हीट फिक्स केल्या जातात, जास्त हीट द्यायची नाही कारण बॅक्टेरिया मरू शकतात. ठीक आहे, तर हीट फिक्स झाले की मग याच्यावर स्टेनिंग टाकण्यात येते, याची ग्राम स्टेनिंगची प्रोसिजर पुढे करण्यात येते. ओके, पहिल्यांदा काय टाकण्यात येतं, अप्लिकेशन ऑफ क्रिस्टल व्हायलेट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रिस्टल व्हायलेट, म्हणजे आपल्याला सध्या माहित नाही की बॅक्टेरिया कुठले, ग्राम पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पहिल्यांदा काय केलं जातं, क्रिस्टल व्हायलेट त्याचा कलर असतो पर्पल, तो टाकल्यानंतर तो हटवण्यात येतो, डिस्टिल वॉटरने याला वॉश करण्यात येतं. ठीक आहे, वॉश केल्यानंतर पुढचा अप्लिकेशन ऑफ आयोडीन, या ठिकाणी आयोडीन ऍक्ट ॲज अ मॉर्डंट स्टेन. ओके, आयोडीन ऍक्ट ॲज अ मॉर्डंट स्टेन. हे टाकल्यानंतर अत्यंत महत्वाचा रोल आहे अल्कोहोलचा, अल्कोहोल ऍक्ट ॲज अ डीकलरायझिंग एजंट. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जर असतील, दॅट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया फॉर्म्स क्रिस्टल व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स, अँड दॅट क्रिस्टल व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स रिटेन इन द सेल वॉल ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया दॉ द ऍडिशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल जरी ऍड केलं तरी क्रिस्टल व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये तसाच राहतो, दॅट डज नॉट लीच आउट, तो बाहेर येत नाही. ओके, पुढच्या स्टेज मध्ये काय केलं जातं, अप्लिकेशन ऑफ सॅफ्रेनिन. आता बघा, या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला थिक याची पेप्टिडोग्लायकॉन लेअर आहे, म्हणून अल्कोहोलनं याला काही याला छिद्र पाडले नाही किंवा याचा पोर इथं तयार झाला नाही, पण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये बघा इथं पेप्टिडोग्लायकॉन लेअर फार थिन असते, त्याच्यामुळे काय होते, आता या
पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, दोन्हीही बॅक्टेरियामध्ये ही प्रोसिजर सारखीच आहे. मग ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये हा पेप्टिडोग्लायकॉन लेअर नसल्यामुळे याला छिद्र पडतात आणि आतला जो क्रिस्टल व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स तयार झालाय तो बाहेर येतो अल्कोहोल टाकल्यानंतर. मग अल्कोहोल टाकल्यानंतर वॉश आउट करण्यात येतं आणि पुढची स्टेन कुठली टाकली जाते, सॅफ्रॅनिन. ओके, याला म्हणतात काउंटर स्टेन. सॅफ्रॅनिन ऍक्ट ॲज अ काउंटर स्टेन इन ग्राम स्टेनिंग. ओके, मग ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करतात, क्रिस्टो व्हायलेट आयोडीन कॉम्प्लेक्स हा लीच आउट झाला, बाहेर पडला, छिद्र तयार झाले या ठिकाणी अल्कोहोलमुळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला. मग सॅफ्रॅनिन जो टाकलेला आहे, दॅट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ऍब्झॉर्ब दॅट सॅफ्रॅनिन इन द सेल वॉल अँड दिस ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया अपीयर ॲज अ पिंक इन कलर. म्हणून आधी सांगितलेलं आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आफ्टर ग्राम स्टनिंग अपीयर ॲज अ व्हायलेट कलर, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आफ्टर स्टनिंग अपीयर ॲज अ पिंक इन कलर. लक्षात असू द्या, अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे, पॉइंट आहे ग्राम स्टनिंगचा. मग ही कोणी शोधून काढलेली आहे, क्रिस्टियन ग्राम नावाच्या सायंटिस्टने ग्राम स्टनिंगची प्रोसिजर शोधून काढलेली आहे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू बघूया. स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर अँड मीडिया हा तुमचा पॉइंट आहे सिलेबस मधला. पहिला याच्यातला एमसीक्यू आहे, स्टरलायझेशन इज डन बाय ऑटोक्लेव कन्सिस्टिंग ऑफ एक्सपोजर टू द स्टीम अबाउट. म्हणजे जर ग्लासवेअर असतील, ठीक आहे, ग्लासवेअर असेल किंवा मीडिया असेल, जर ऑटोक्लेव मध्ये जर ठेवल्यानंतर त्याला मिनिमम टेम्परेचर किती द्यावं लागतं, 121 degrees Celsius, 121 degrees Celsius. ठीक आहे, आणि प्रेशर किती असतं, 15 LBS प्रेशर. नेक्स्ट, इन फर्मेंटेशन इंडस्ट्री पाश्चरायझेशन इज डन ॲट डॅडेस टेम्परेचर. फर्मेंटेशन इंडस्ट्रीमध्ये पाश्चरायझेशन म्हणजे मिल्कचं जसं पाश्चरायझेशन करतात, त्याला टेम्परेचर किती आवश्यक असतं, 62.8 degrees Celsius. खूप महत्वाचे एमसीक्यू आहे ते. पुढचं आहे द प्रॉपर टाईम अँड टेम्परेचर फॉर ड्राय हिट स्टरलायझेशन इज. ड्राय हिट स्टरलायझेशन कशामध्ये करण्यात येते, याच्यावर सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. ड्राय हिट स्टरलायझेशन हे ओव्हन मध्ये करण्यात येते, लक्षात घ्या. मग त्याला टेम्परेचर किती लागतं, जर एखादी ग्लासवेअर आपण त्यामध्ये ठेवली, फनेल आहे, कोनिकल फ्लास्क आहे, बिकर आहे, हे ग्लासवेअर जर आपण ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर त्याचं टेम्परेचर किती पाहिजे स्टरलायझेशन होण्यासाठी, 160 degrees Celsius. ओके, इन टँडलायझेशन द टेम्परेचर इज 100 degrees Celsius. आता टँडलायझेशन म्हणजे काय, प्रत्येक दिवशी अर्ध्या तासासाठी 100 degrees Celsiusला गिव्हन मटेरियलला उकळणं, त्याला म्हणायचं टँडलायझेशन. ओके, इन इच डे टाइम इंटरवल फॉर 30 minutes द गिव्हन ऑब्जेक्ट इज ट्रीटेड विथ द टेम्परेचर ऑफ 100 degrees Celsius, दॅट इज कॉल्ड अ टँडलायझेशन. ओके, नेक्स्ट, मोस्ट कॉमनली यूज मीडिया फॉर फंगाय ग्रोथ इज, दॅट इज पोटॅटो डिस्टोज अगार. पोटॅटो डिस्टोज अगार तुम्ही प्रॅक्टिकल केला असेल तर फंजायचा आयसोलेशनसाठी हा पीडीए, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पीडीए म्हणतात, दॅट इज पोटॅटो डिस्टोज अगार. मग मीडिया हा ऑटोक्लेव केला जातो किती डिग्री सेल्सिअसला, 120 degrees Celsiusला, किंवा 121 आला तरी ते सुद्धा बरोबर आहे. पोटॅटो डिस्टोज अगार इज, आता हा मीडिया जो आहे हा कसा आहे, सिंथेटिक आहे, सेमी सिंथेटिक आहे का नॅचरल आहे, बघा खूप महत्वाचं आहे. आता नॅचरल मीडिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो मीडिया करण्यासाठी आपण जे इन्ग्रेडियंट वापरतो ते नॅचरली जर प्रेझेंट असेल, जसं ओट मिल आगार आहे, ठीक आहे, मेकॉन्गेज आगार आहे, हे काय नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, फक्त तेवढेच वापरून जर मीडिया तयार केला त्याला म्हणायचं नॅचरल मीडिया. सिंथेटिक मीडिया म्हणजे काय, आपल्या लॅबमध्ये जे काही केमिकल्स आहेत, सॉलिड केमिकल्स जे आहेत, पोटॅशियम नायट्रेट असेल, KMnO4 असेल, KNO3 असेल, ग्लुकोज असेल, फ्रक्टोज असेल, हे असे वेगवेगळे इन्ग्रेडियंट आपण वापरून जर तो मीडिया तयार केला त्याला म्हणायचं सिंथेटिक मीडिया. आता सेमी सिंथेटिक मीडिया म्हणजे काय, काही मीडियाचा कंपोनंट हा नॅचरली असलेला जे सोर्स आहे ते वापरणे आणि काही लॅबमध्ये असलेले केमिकल वापरणे. फॉर एक्झाम्पल पोटॅटो डिस्टोज, आता याच्यामध्ये काय काय आहे, पोटॅटो हा नॅचरली असतो, ओके, तो पोटॅटो घेतला जातो, डिस्टोज सुद्धा डिस्टोज हा लॅबमध्ये असतो आणि आगार हा सुद्धा लॅबमध्ये असतो. म्हणजे काही भाग हा नेचरमध्ये असलेला घेतला जातो, काही भाग हा लॅबमध्ये असलेला घेतला जातो, म्हणून याला काय म्हणायचं सेमी सिंथेटिक मीडिया. ओके, पोटॅटो डिस्टोज आगार इज सेमी सिंथेटिक मीडिया. त्यानंतर सॉलिडिफाईड एजंट इन मीडिया इज,
मीडिया मधला जो सॉलिड करण्याचा जो एजंट असतो, आपण मीडिया जर पेट्री प्लेट मध्ये ओतले असता, पेट्री प्लेट मध्ये जो मीडिया कसा होतो, सॉलिडिफाय होतो. मग हा कशामुळे होतो? ड्यू टू द यूज ऑफ अगार अगार. आणि हा अगार अगार कशापासून मिळवला जातो? दिस अल्गी, दिस रेड अल्गी, द्या रेड अल्गीचं नाव आहे जिलिडियम. म्हणजे मुद्दा म्हणून या ठिकाणी मी आणखी एमसीक्यू टाकलेला आहे, सॉलिडिफाईंग एजंट अगार अगार इज ऑप्टेन फ्रॉम द्या जिलिडियम नावाच्या अल्गी पासून हा अगार अगार मिळवला जातो. आणि ही अल्गी कशी आहे? रेड अल्गी. हे सुद्धा येऊ शकतं, सॉलिडिफाईंग एजंट अगार अगार इज गेन फ्रॉम विच अल्गी? तिथे एक रेड अल्गी, ब्राऊन अल्गी, ग्रीन अल्गी, तर उत्तर काय लिहायचं? रेड अल्गी. आणि जर नाव आलं तर जिलिडियम अल्गी. सॉलिडिफाईंग एजंट इन मीडिया इज, दुसऱ्या वर्डिंग मध्ये सुद्धा एमसीक्यू बघा, आधी कसा होता एमसीक्यू? सॉलिडिफाईंग एजंट इन मीडिया इज अगार अगार रिपीट झालेला आहे, लक्षात असू द्या. सॉलिडिफाईंग एजंट जो आहे तो काय? अगार अगार, जो की जिलिडियम नावाच्या रेड अल्गी पासून मिळवला जातो. त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियल अप्लिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझमचं अप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये काय आहे? फ्युमेरिक ऍसिड इज प्रोड्युस्ड बाय, फ्युमेरिक ऍसिड जे आहे कशापासून मिळलं जातं? रायझोपस स्पीसीस पासून. त्यानंतर सिट्रिक ऍसिड इज प्रोड्युस्ड बाय, या ठिकाणी चुकून रायझोपस झालेला आहे, लक्षात घ्या, ऍस्पर्जिलस नायगर पासून सिट्रिक ऍसिड मिळवण्यात येतं. सिट्रिक ऍसिड इज गेन बाय दी ऍस्पर्जिलस नायगर. त्याच्यानंतर आहे बॅसिलस थ्रोएंजिनेसिस इज प्रोड्युसेस, बॅसिलस थ्रोएंजिनेसिस प्रोड्युसेस. काय करतं बॅसिलस थ्रोएंजिनेसिस? इन्सेक्टिसाइडल प्रोटीन. तुम्ही जर बीटी कॉटन सगळ्यांनी ऐकलेलं असणारच आहे, तर बीटी कॉटन मध्ये बीटी जीन इन्सर्ट केला जातो आणि दॅट बीटी जीन इज गेन फ्रॉम बॅक्टेरिया, दॅट बॅक्टेरियल नेम इज बॅसिलस थ्रोएंजिनेसिस. मग बॅसिलस थ्रोएंजिनेसिस जीन त्या बीटी कॉटन मध्ये किंवा त्या कापसामध्ये गेल्यानंतर बीटी जीन, तो बीटी जीन काय करतो? समजा पानामध्ये तो बीटी जीन आहे आणि जर इन्सेक्टनं तो पानाचा एखादा पोर्शन खाल्ला, तर त्या इन्सेक्टच्या जो गट पोर्शन आहे किंवा पोटामध्ये काय होतो, ते क्राय प्रोटीन काय करतात, ते बीटी प्रोटीन काय करतात, त्या बर्स दॅट सिस्टीम ऑफ दॅट इन्सेक्ट, त्याच्यामुळे तो इन्सेक्ट हा मरतो. म्हणून याला काय म्हणाले? इन्सेक्टिसाइडल. सायडल म्हणजे काय? किलिंग. बॅसिलस थ्रोएंजिनेसिस काय तयार करतं? इन्सेक्टला किल करणारे प्रोटीन तयार करतो, इन्सेक्टिसाइडल प्रोटीन. नेक्स्ट आहे बीटीजीन डॅश ऑर्गॅनिझम इज इनकॉर्पोरेटेड इन बीटी कॉटन प्लांट. आता सांगितलेलं बॅसिलस थ्रोएंजिनेसिस कुठून येतो? बीटीजीन बॅसिलस थ्रोएंजिनेसिस ऑर्गॅनिझम इज इनकॉर्पोरेटेड इन बीटी प्लांट. मायक्रो ऑर्गॅनिझम यूज्ड इन ब्रेवरी इंडस्ट्री इज, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम हा ब्रेवरी इंडस्ट्री मध्ये वापरण्यात येतो? ब्रेवरी इंडस्ट्री जसं काय वाईन आहे, अल्कोहोल आहे, या वेगवेगळ्या ब्रिविंग इंडस्ट्री, याला म्हणजे ब्रिविंग इंडस्ट्री. त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? ईस्ट वापरलं जातं. आणि लक्षात घ्या, ईस्ट इज अ फंगस, ईस्ट इज अ युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगस. मग याचं उदाहरण सुद्धा म्हणजे दुसऱ्या ईस्टचं एक एक्झाम्पल सुद्धा एमसीक्यू मध्ये देण्यात येतं. लक्षात घ्या, ईस्ट हे सॅक्रोमायसिस सर्विसी हे सुद्धा एक ईस्ट आहे. समजा इथं ऍस्प्रोजिलस आहे, बॅसिलस आहे आणि सॅक्रोमायसिस सर्विसी आलं, तर कन्फ्यूज व्हायचं नाही, सॅक्रोमायसिस सर्विसी इज ऑल्सो ए ईस्ट. नंतर प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑफ डिसीज मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट करण्यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह मेथड्स, हे तुमच्या सिलेबस मधला पॉइंट आहे. अवॉइडन्स ऑफ पॅथोजन्स इन नॉन इन्फेक्टेड एरिया इज टर्म आहे, त्याला म्हणायचं इरॅडिकेशन. जर एखादे पॅथोजन नॉन इन्फेक्टेड एरियामध्ये जर आपल्याला टाळायचे असतील, तर एखादी टेक्निक किंवा एखादं ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं, त्याला म्हणायचं इरॅडिकेशन. दिस इज इन द फील्ड. द केअरफुल रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट्स इज कॉल्ड, त्याला म्हणायचं सॅनिटेशन. लक्षात घ्या, द केअरफुल रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट ऑर्गन. वरी बघा काय होतं, इथं होल प्लांट होतं, पूर्ण प्लांट जर डिस्ट्रक केलं त्याला म्हणायचं सॅनिटायझेशन. आणि समजा एखादा प्लांटचा पार्ट जर डिस्ट्रक केला, एखादा प्लांटचा पार्ट जर इन्फेक्शन झाला असेल, तो प्लांटचा पार्ट काढला, त्याला डिस्ट्रक केलं, नष्ट केलं, तर त्याला म्हणायचं रॉगिंग, दॅट इज कॉल्ड ॲज रॉगिंग. नेक्स्ट, ऑब्लिगेट प्लांट पॅथोजन्स कॅन बी कम्प्लिटली कंट्रोल्ड बाय. ऑब्लिगेट प्लांट पॅथोजन कशाने कंट्रोल करायचं? दॅट इज कंट्रोल बाय द क्रॉप रोटेशन. आता ऑब्लिगेट काय, फॅकल्टेटिव्ह काय, याच्यासाठी मी ही स्लाईड ठेवलेली. ऑब्लिगेट पॅरासाइट कशाला म्हणायचं? इट एंटायरली डिपेंड अपॉन ए होस्ट फॉर इट्स नरिशमेंट, रिप्रोडक्शन, हॅबिटॅट अँड सर्वायवल. म्हणजे
त्याला फक्त आणि फक्त लिव्हिंग होस्ट जर लागत असेल त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करायला, तर त्या पॅरासाइटला काय म्हणायचं, ऑब्लिगेट पॅरासाइट. ओके, एंटायरली डिपेंड ऑन होस्ट. कशासाठी, त्याच्या नरिशमेंट साठी, रिप्रोडक्शन साठी, हॅबिटेट साठी आणि सर्वाइवल साठी. म्हणजे होल लाईफ सायकल इज कॅरीड आउट ऑन द लिव्हिंग होस्ट ओनली, दॅट इज कॉल्ड एज ऑब्लिगेट पॅरासाइट. त्याच्यानंतर फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, दे डू नॉट रिले ऑन द होस्ट इन ऑर्डर टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल. दे कॅन सर्वाइव्ह विदाउट द होस्ट अँड ओनली समटाईम्स परफॉर्म द पॅरासाइटिक ऍक्टिव्हिटीज. म्हणजे जरुरी नाही की या फॅकल्टेटिव्ह पॅरासाइटला लिव्हिंग होस्टच असावं, पण त्याचा लाईफचा काही पार्ट हा ऑर्गॅनिझम काय करतो, हा पॅरासाइट लिव्हिंग होस्टवर सुद्धा जगतो, लाईफचा काही पार्ट, याला म्हणायचं फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. ओके, पुढचं एमसीक्यू आहे, रगिंग इज अ मेथड ऑफ प्लांट डिसीज कंट्रोल, दॅट इज कल्चरल मेथड. रगिंग ही कशाची मेथड आहे, कल्चरल मेथड. क्रॉप रोटेशन हेल्प्स इन, क्रॉप रोटेशन केल्यानंतर काय होतं, इरॅडिकेशन ऑफ डिसीज. समजा क्रॉप रोटेशन केलं नाही, वर्षानुवर्ष समजा कॉटनच घेत असत, तर कॉटनवर पडणारे जे काही डिसीज आहे, त्या डिसीज त्या सॉइल मध्ये येतील. ठीक आहे, समजा सोयाबीनच लावलं शेतामध्ये, तर सोयाबीन पडणारे डिसीज सुद्धा त्या सॉइल मध्ये येते अँड दॅट सॉइल बिकम सिक. दॅट सॉइल इज कॉल्ड ॲज सिक सॉइल. म्हणून प्रत्येक वर्षी एका फील्डमध्ये वेगवेगळे पीक घेतलं पाहिजे, जेणेकरून डिसीज विल गेट इरॅडिकेट. ओके, म्हणून म्हणलेलं क्रॉप रोटेशन, अल्टरनेशन, अल्टरनेटिंग ऑफ द क्रॉप, हे कशासाठी करायचं, इरॅडिकेशन ऑफ डिसीज. विच मेथड इज लिगल रेस्ट्रिक्शन ऑन द ट्रान्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर कॉम्युनिटीज. काही देशामध्ये बघा, ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे, ज्या ठिकाणी बंदर आहे, बंदर म्हणजे समुद्र किनारे, ज्या ठिकाणी मालाची नेआण केले जाते, तर बाहेरच्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये, समजा आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशातून एखाद्या क्रॉप यायला लागला, तर क्रॉपचं सीड यायला लागलं असं समजूत आपण. ठीक आहे, तर सीड अगोदर त्या ठिकाणी, त्या बंदरावर असेल किंवा त्या एअरपोर्टला ते चेक केलं जातं, त्याच्यामध्ये काही एखादा फंगल स्पोर तर नाही, एखादं वीड तर नाही, एखादं गवतच नाही. जसं काँग्रेस गवत जिकडे तिकडे आलेलं आहे, तर हे जेव्हा आपण ते गहू आयात केले होते आपल्या देशामध्ये अमेरिकेकडून, तेव्हा त्या गव्हासोबत आलेलं हे वीड आहे, काँग्रेस ग्रास, त्याला आपण गाजर गवत म्हणतो. ठीक आहे, तर क्वारंटाईन जर स्ट्रिक्ट केलं, तर असं हे वीड किंवा असे ऑर्गॅनिझम देशामध्ये, एका देशामध्ये असतील तर ते दुसऱ्या देशामध्ये येऊ शकतात जर क्वारंटाईन केलं नाही तर. क्वारंटाईन रूल हे फार स्ट्रिक्ट असतात. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, लिगल मेथडला काय म्हणायचं, ट्रान्सपोर्टेशनची जी लिगल मेथड आहे, ॲग्रिकल्चरचे जे एखादं कॉम्युनिटी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल एका देशाने दुसऱ्या देशाला देत असताना त्या दोष जर रिसिव्ह करत असेल, तर दॅट अप्लाय द क्वारंटाईन रूल. ओके, वन्स द पॅथोजन हॅज एस्टॅब्लिश्ड इन अन एरिया, स्टेप्स टेकन टू रिमूव्ह ऑर डिस्ट्रॉय इज नोन ॲज, त्याला म्हणायचं इरॅडिकेशन. ओके, प्लांट क्वारंटाईन चेकपोस्ट आर ॲट, म्हणजे बघा आता प्लांट क्वारंटाईनचे चेकपोस्ट सुद्धा आहेत. कुठे कुठे आहेत, मुंबईला आहे, कोचिंगला आहे, विशाखापट्टणम आहे, मद्रासला सुद्धा आहे आणि कलकत्ताला सुद्धा आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी चारच एमसीक्यू असतात, म्हणून मी या ठिकाणी चारच एमसीक्यू ठेवलेलं आहे, मुंबई, कोचीन, विशाखापट्टणम, कोलकाता, मद्रास, सगळ्या ठिकाणी प्लांट क्वारंटाईनचे चेकपोस्ट आहे. त्यांचं प्लांट क्वारंटाईन चेकपोस्ट प्रेझेंट ॲट एअरपोर्ट. आता हे चेकपोस्ट कुठले आहेत, वरच्या मुंबई, कोचीन, विशाखापट्टणम, हे बंदर ज्या ठिकाणी जहाजाची नेआण केली जाते, जहाज त्या ठिकाणी पार्क केले जातात, त्याला म्हणतात ते बंदर. तर एअरपोर्ट, काही एअरपोर्ट असे आहेत भारतामध्ये की त्या ठिकाणी सुद्धा क्वारंटाईन केलं जातं, प्लांट क्वारंटाईन. हे कुठे कुठे आहेत, अमृतसरला आहे, न्यू दिल्लीला आहे, मद्रासला आहे. ओके, म्हणून याचा ऑप्शन काय, ऑल. ग्रोथ ऑफ पॅथोजन्स इज रेस्ट्रिक्टेड बाय बायोकेमिकल सिक्रिटेड बाय अदर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज. समजा एखादा पॅथोजन आहे, समजा ॲस्पिजस नॅगर आहे, त्याची ग्रोथ रेस्ट्रिक्ट केल्या जाते एखादा दुसरा फंगस वापरून किंवा एखादा दुसरा ऑर्गॅनिझम वापरून, तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड हायपर पॅरासिटिझम. ओके, डॅडेस इज अ फंगल अँटॅगोनिस्ट, ट्रायकोडर्मा इज अ फंगल अँटॅगोनिस्ट, व्हर्टिसिलियम सुद्धा आहे फंगल अँटॅगोनिस्ट. व्हर्टिसिलियम ऑल्सो कंट्रोल द प्लांट पॅथोजन, ट्रायकोडर्मा ऑल्सो कंट्रोल द प्लांट पॅथोजन, आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणायचं, अँटॅगोनिझम. पुढच्या स्लाइडमध्ये आहे बघा, अँटॅगोनिझम म्हणजे नेमकं कसं असतं. सॉरी, ते स्लाइड मध्ये ठेवण्यात आलं नाही. बघा, फंजाय विच ग्रो ऑन इन्सेक्ट, असे फंजाय ज्या इन्सेक्टवर वाढतात त्या फंजायला काय म्हणायचं,
entamogenous fungi. That fungi are called as entomogenous fungi. Certain resistant varieties of plant which produces certain exudate that restrict the growth of pathogen are termed as plant cha asha varieties ja kay kartat ekada organism asel tyachi growth restrict kartat kashane ekada exudate ekada secretion te secrete kartat ani tya secretion mul kay hoto to pathogen kiwa to nematode kay hoto marto tyachi growth restrict kele jata याला काय म्हणायचं अशा क्रॉपला काय म्हणायचं त्या रेजिस्टंट व्हरायटीला काय म्हणायचं ट्रॅप क्रॉप्स बघा काय डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आहे तर डिसीज रेजिस्टंट व्हरायटीवर डिसीजेस पडत नाही याचं कारण काय आहे दैट क्रॉप्स आर दी ट्रॅप क्रॉप्स म्हणजे ट्रॅप क्रॉप नेमके कसे वर्क करतात दिस ट्रॅप क्रॉप्स प्रोड्यूसेस सर्टन एक्झुडेट एंड दैट एक्झुडेट रेस्ट्रिक्ट द ग्रोथ ऑफ द पॅथोजन ओके आता कुठला जीनस आहे तर एक्झाम्पल मुद्दा म्हणून ठेवलेले आहे जीनस ऍस्परॅगस अँड मॅरीगोल्ड हे सुद्धा येऊ शकते एमसीक्यू मध्ये जीनस ऍस्परॅगस अँड मॅरीगोल्ड रिलीजेस सर्टन सबस्टन्सेस इन द सॉइल व्हिच आर टॉक्सिक टू सेव्हरल प्लांट नेमॅटोड काही किडे असतात काही आळे असतात सॉइल मध्ये असतात तर त्या आळेला नॅचरली ह्या रेजिस्टंट व्हरायटी ज्या ऍस्परॅगस अँड मॅरीगोल्डच्या आहेत ते नॅचरल त्याला मारतात बाय द सिक्रिशन ऑर रिलीज ऑफ सर्टन सबस्टन्सेस अशा पिकांना म्हणजे ट्रॅप क्रॉप्स विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्या नक्की कमेंट मध्ये मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्की शेअर करा लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल कृपया हे चॅनल सबस्क्राइब करा आणि लक्षात घ्या आणखीन तुमचं पूर्ण सिलेबस झालेला नाही मायक्रोबायोलॉजी अँड डिसीज मॅनेजमेंटचा आणखीन 3 ते 4 जसे सीड ट्रीटमेंट आहे सॉइल स्टरलायझेशन फंगिसाइड आहे पेस्टिसाइड आहे प्लांट डिसीज क्लिनिक बीटी कॉटन जीएमओ यावरचे एमसीक्यू आणखी मी पुढच्या व्हिडिओ मध्ये बनवणार आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओची सुद्धा तुम्ही प्रतीक्षित राहा वेटिंग करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर युअर अटेन्शन